बाळापूर तालुक्यातील ग्राम बहादूर येथील शेतकरी देवलाल मानकर यांनी आपल्या शेतातील बहरलेली कपाशीची झाडे उपटून टाकत शासनाप्रती आपला रोष व्यक्त केला आहे। उत्पन्न कमी, खर्च जास्त यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। कापूस पीक उत्पादनासाठी बियाणे, खते, शेतमजुरी, औषधे, फवारणी, शेतकऱ्यांची मेहनत इत्यादी गोष्टींमुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे। या सर्व गोष्टींचा विचार करता आता शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने कापूस राहिलेला नाही। कापूस पिकांचे उत्पादन आणि उत्पन्न यामध्ये खूप तफावत निर्माण झाली आहे। सततच्या पावसामुळे यावर्षी कपाशी पीक धोक्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना फक्त मदत जाहीर केली जाते, परंतु ती मदत शेतकऱ्यांना केव्हा मिळेल असा प्रश्न बाळापूर तालुक्यातील शेतकरी करीत आहेत। कृषी क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी नेतृत्व गांभीर्याने प्रश्न सोडवित नाहीत। बियाणे, खते, फवारणी, औषधे यांच्या वाढत्या किमती व शेतकऱ्यांच्या पिकाला भाव कमी अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। याकडे कोणतेही राजकीय नेते लक्ष देण्यास तयार नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे। शेती संबंधीचे प्रश्न कधी राजकारणाच्या मध्यवर्ती आणले नाहीत। शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकीय कार्यक्रम आखण्यात आले नाही। कपाशीवर खर्च जास्त, उत्पन्न कमी अशी अवस्था बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली। तरी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यात यावी अशी विनंती वजा मागणी बहादूर येथील अल्पभूधारक शेतकरी देवलाल मानकर यांनी केली आहे। पाहूया देवलाल मानकर यांनी MCN न्यूज शी बोलताना दिलेली प्रतिक्रिया। MCN न्यूज करिता संतोष मोरे, बाळापूर। अरे काय पाण्याने सारी खराब झाली ते, आणि झालं किती मोठा खर्च लावला बा, फवारे काय, खत काय, निम्न कुरपण केले आणि पीक काहीच नाही। 1000 रुपये खर्च झाला आणि काहीच नाही भेटलं, ते भेटलं नाही, ते नाही भेटलं अजून। देव देव करतात, काही देत नाही।